नमस्कार, जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल SBN न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी निलेश निकम. जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. सांगली महापालिकेत काँग्रेसचं बहुमत असूनही गटनेत्यांच्या करेक्ट कार्यक्रमामुळं स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता हारगे यांची निवड. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. सीमा प्रश्न सोडवण्याबरोबरच 20 मागण्यांचा समावेश. सरकारनं मागण्या मान्य न केल्यास राज्यभरात चक्का जाम करण्याचा इशारा. शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतापगड इथं होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाला माजी आमदार नितीन शिंदे यांना सशर्त परवानगी. पोलीस बंदोबस्तात प्रतापगडकडे रवाना. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक. अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. कार्डियक अरेस्टनंतर तब्येत खालावली. आणि सांगली पोलिसांसाठी जिल्ह्यात 1802 ठिकाणी पोलीस निवासस्थानं उभारण्यास मान्यता. जुन्या पोलीस वसाहती पाडून बांधण्यात येणार नव्या वसाहती. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची माहिती.